काय कथासागरच्या 182व्या भागामध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपली जी कथा आहे ना, त्या कथेचं नाव आहे ड्रॉस मॅजिक. ड्रॉस मॅजिक म्हणजे नेमकं काय, तर एक अशा मॅजिकल मशीनची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की ऐकून तुम्ही हैराण व्हाल, ऐकून हैराण व्हाल. कचऱ्याचं सोनं बनवणारं मशीन, कचऱ्याचं सोनं बनवणारं मशीन, जी गोष्ट आपण घरात रद्दी आहे, नको आहे म्हणून सोसायटी, घर, समाज फेकून देतो आणि शेवटी ती कचऱ्याचे ढीग बनते आणि शेवटी डम्पिंग ग्राउंडवर जाते. या सगळ्यापासून तुम्हाला पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर घरातली तर अडगळ, सोसायटीतले सगळं नको असेल ते, म्हणजे रोजच्या रोज येणारा व्हेजिटेबल भाजी साफ केली कचरा, किंवा काही वेळेला जसं पॅकिंग आलं, दुधाच्या पिशव्या एक ना दोन, प्लास्टिकचे डबे, नको असलेल्या बरण्या बशा एक ना दोन, अनेक गोष्टी आपण टाकत असतो आणि त्याचे मग कचऱ्याचे ढीग रस्त्यावर साचतात, त्याच्यावर माशा बसतात, मग झुरळं येतात, भटकी कुत्री येतात, मग रोग फैलावतो. पावसात तर आपण हे नेहमी ऐकतो. ह्या सगळ्यापासून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. याच्याशिवाय आपली जी भारतमाता आणि भूमाता, भूमाता म्हणूया, वसुंधरा म्हणूया, तिच्यात समुद्रात, समुद्राच्या तळाशी किंवा जमिनीच्या खालती जे कचऱ्याचे ढीग पडलेत त्यांना थोडा वेळ लागेल, पण निदान आत्तापासून हे ड्रॉस मॅजिक तुम्हाला कळलं ना की निदान ह्याच्या पुढे तरी होणारा कचरा तुम्ही त्याची विल्हेवाट लावाल आणि त्याचं उपयुक्तता मूल्य वाढवून त्याच्यापासून तुम्हाला आणखीन काय 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 करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही सगळी गोष्ट काही मिनटामध्ये घडू शकतं असं हे मशीन, त्याचं नाव आहे ड्रॉस मशीन. अर्थातच हे जे ड्रॉस मशीन आहे, हे बनवणारे जे आहेत, त्याचं मशीनची जशी कथा आहे ना, तसं ते बनवणारे की ज्यांना त्याचं पेटंट पण मिळालेलं आहे, ते अमरदीप शर्मा यांची पण ही कथा आहे. अमरदीप शर्मा यांची पण ही कथा आहे बरं का. हे मशीन नेमकं आहे कसं, तर अगदी छोटीशी सोसायटी आहे तर आपली छोटी मारुती कार असते तेवढ्या आकाराचं पण मशीन असतं. जर मोठ्या ठिकाणी असेल तर मोठं मशीन असतं. एक टन कपॅसिटीवालंसुद्धा त्यांनी मशीन बसवलेलं आहे. त्यांनी बसवलेली मशीन, बनवलेली मशीन ही आर्मीच्या इन्स्टॉलेशनमध्ये अनेक ठिकाणी पोचलेली आहेत. याच्याशिवाय तिथे त्यांच्याबरोबर काम करणारी एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, टीचर्स ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यामध्ये बसलेलं आहे आणि अनेक अनेक ठिकाणी. मात्र त्याचा प्रसार आणि प्रचार जेवढा व्हायला पाहिजे ना तेवढा झालेला नाही आहे. आणि म्हणून आज ही ओळख, मला वाटते हे 2-3 घोषणा सगळ्यांच्या आता पाठ झालेल्या आहेत. स्वच्छ भारत, सबका साथ सबका विकास, म्हणजे सबका साथ सबका विकासमध्ये विकास जर आपल्याला हवा असेल तर आपला साथ नको का त्यांना द्यायला. शहर साफ राखणं ही फक्त केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबईमध्ये BMC, त्याचे कामगार, आणखीन लहान लहान तालुक्यामध्ये ग्रामपंचायती किंवा नगरपालिका, त्यांची जबाबदारी थोडीच आहे. ते काम करतात, त्या कामगारांच्या हेल्थचा विचार करतो आपण. आपला कचरा हा आपणच मुरवला पाहिजे, त्यासाठी हे ड्रॉस मॅजिक मदत करू शकणार आहे. सोसायट्यात बसवा, मोठे असतील तर, ते जर जमणार नसेल तर एखाद्या वस्ती पाड्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन काढा, आमदारांना विनंती करा, निदान ट्रान्सपोर्टेशन म्हणजे इथला मुंबईचा कचरा चेंबूरला का म्हणून चेंबूरच्या लोकांनी त्रास सहन करायचा, त्याच्याऐवजी पार्ल्यातला कचरा पार्ल्यात, अंधेरीचा कचरा अंधेरीत, अशा प्रकारे मुरवता येऊ शकेल असं हे मशीन आहे. त्याचा आकार ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे हे अगरवाल तुम्हाला बनवून देऊ शकतील. याच्याशिवाय आत्ता ड्राय वेस्ट आणि ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे ब्राऊन वेस्ट आणि ग्रीन वेस्ट याच्यावर हे काम करतायत. मात्र याच्या पुढे जाऊन मेडिकल वेस्ट असेल किंवा निनराळ्या रेस्टॉरंट्समध्ये जिथे मोठ्या प्रमाणावर शिजवलेलं अन्न वगैरे असतं ते वाया जातं, त्याच्यासाठी असेल अशी वेगवेगळी मशीन्स ते तयार करण्याच्या मागे लागलेले आहेत. हे मशीन काम तरी कसं करतं, तर साधी आपली पिठाची चक्की किंवा गिरणी कशी असते, अगदी सेम वरून टाका खालून पीठ बाहेर, तसं वरून कचरा टाका, सुका वेगळा ओला कचरा. सुका कचरा टाकला की त्याची जी पूड येते, एखाद्या कोळसा वगैरे कसा असावा तशी बारीक बारीक पूड येते आणि या पुडीपासून मग ते सध्या कोळसे बनवतात. मात्र मी म्हटल्याप्रमाणे त्यांना वेगवेगळी प्रॉडक्ट बनवता येतील का. याच्याशिवाय हे सगळं करत असताना त्याच्यात एक गॅस जे असतात, जे नको असलेले असतात, प्रदूषण करणारे असतात, ते काढून टाकले जातात. त्यामुळे जरी हा कोळसा जाळला तरी होणारं प्रदूषण हे खूप खूप कमी असतं. हा कोळसा कुठेही जाळला जाऊ शकतो, म्हणजे जसं ज्या ठिकाणी मोठ्या लाकडाची गरज आहे
त्या त्या ठिकाणी भट्टी आहे, होळी आहे, किंवा अगदी शेकोटी पेटवायला या दिवसात लोक वापरतात. ग्रामीण भागामध्ये सिलेंडर जरी असेल तरी काही भाग हा जळणावर वापरला जातो, तिथे वापरता येईल. आणि ओला कचरा असेल तर त्यापासून अर्थातच खत बनतं. खत बनलं की आत्ता आपण बघतो की रासायनिक खतामुळे काय काय दुष्परिणाम होतात तेही टळतील. याच्याशिवाय जो सबसिडी दिली जाते, काही वेळेला खतं मिळतही नाहीत, शेतकऱ्यांची फसवणूकही होते, ते त्यांना तिथल्या तिथे मिळेल. आणि त्याच्याशिवाय परकीय चलन जे आहे तेही आपलं वाचेल, कारण सबसिडी देणं म्हणजे परत आफ्टरऑल सगळा इफेक्ट तो सगळ्या करदात्यांवर हा भाग भार पडत असतो, तोही आपोआप कमी होईल. आणि असं हे पैसे मिळवून देणारं मशीन, त्याच्याबद्दल ड्रॉस मॅजिक, त्याच्याबद्दल आपण बघितलं. आता आपण बघूया, वरून टाकलं खालून भुकटी बाहेर पडली. हे बनवणारे हे जे कोण अगरवाल आहे ते आहे तरी कोण? तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे अगरवाल जे आहेत यांचा चंदीगडपासून एक मोहोली नावाचं एक छोटंसं गाव, त्या गावामध्ये यांचा जन्म झाला. त्यांचे वडील, त्यांचा एक आपण काय म्हणूया ज्याला लोखंडापासून जे वेगवेगळे फॅब्रिकेशनचा गॅरेज, असं यांच्या वडिलांचं गॅरेज होतं. गावात शाळा होती पण अगदी छोटी. मग ते सांगतात की मी जेव्हा शाळेत जायचो ते बस्कर आमची आम्हीच घेऊन जायचो. दप्तर धोपटी कुठची तरी, आत्तासारखी काही फॅशनेबल वगैरे नाही, पाणी बॉटल डबा असं काही नाही, ती धोपटी टाकायची, शाळेत जायचं, शाळेमध्ये जमिनीवरच बसायचं, सारवलेल्या सगळ्या जमिनी असायच्या, गुरुजी काय सांगतील ते ऐकायचं. आत्तासारखी मार्क, आणखीन मार्क, आणखीन मार्क अशी काही स्पर्धा नव्हती. पण त्या शाळेने आम्हाला, हां, ए सी नसेल, टी व्ही नसेल, आत्तासारखा जण तुमच्या शाळांमध्ये आहे तसं, पण आम्हाला जी मूल्य दिली ना ती खूप महत्त्वाची होती. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, संघटितपणे काम करा, घाबरू नका, विपत्ती येतील त्याला टक्कर द्या. घर, समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती तुम्ही काहीतरी देणं लागता अशी असंख्य मूल्य या शाळेने आम्हाला दिली. मात्र शाळा ही चौथीपर्यंतच होती, मग सिटी हायस्कूलला जावं लागलं आणि मग मुस्लिम अलीगड विद्यापीठातून ते मेकॅनिकल इंजिनियर झाले. नेहमीसारखा प्रवास होता. मात्र मी तुम्हाला म्हटलं तसं, हे शाळा आणि वडिलांचे संस्कार त्यांच्यावर खूप होते, आई आणि वडिलांचे संस्कार होते. ते नेहमी लक्षात ठेवायचे की समाजामुळे तुम्ही आहात हे लक्षात ठेवा, समाजाचं आपण काहीतरी ऋण लागतो, देणं लागतो हेही लक्षात ठेवा. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर ते काही वर्ष मुंबईत आले, गोदरेजमध्ये त्यांनी नोकरीही केली. मात्र ह्यांचा व्यवसाय हा त्या नोकरीत रमणारा नव्हता, कारण लहानपणापासून गॅरेजमध्ये बाबांच्या बरोबर यांचा छंद म्हणा, उद्योग म्हणा, 1760 हा मुलगा करायचा. जेवढा अभ्यासात रमायचा त्यापेक्षा ह्या वर्कशॉपमध्ये हा जास्ती रमायचा. आणि मग त्याला खात्री वाटत होती की आपल्या नवीन ज्ञानाचा उपयोग करून आपण भरपूर काही काही करू शकतो. आणि मग तो परत इथली नोकरी सोडून परत आपल्या गावाला गेला. गावाला गेल्याबरोबर वडील खुश झाले, वडिलांबरोबर काम करायला लागला, पण नवी पिढी होती. आणि मग या फॅब्रिकेशनच्या याच्यामध्ये आणि क्रांती घडवून आणली. स्टील, ब्रास, पितळ असंख्य गोष्टींचा वापर करून त्यांनी अतिशय छान वेगळ्या प्रकारचं आकर्षक फर्निचर बनवलं. हॉस्पिटलसाठी वेगळं फर्निचर, कॉर्पोरेट हाऊससाठी वेगळं फर्निचर, हॉस्पिटल्स आणि दवाखाने त्याच्या बरोबरीनं कारखान्यांसाठी, शाळा कॉलेजेससाठी वेगवेगळ्या प्रकारचं फर्निचर बनवलं. एकदा एका गव्हर्नमेंट हॉस्पिटलसाठी यांना कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्याच्यासाठी यांनी फर्निचर बनवल्यातून त्यांना 25 लाख रुपयाचा फायदा झाला. आणि हा सगळा फायदा त्यांनी त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला परत देऊन टाकला. कशासाठी? गरिबांसाठी काही जागा राखीव ठेवा म्हणून. ही बातमी त्यावेळेचे जे तिथले राज्यपाल होते चिब्बर, हा सियाचीनची लढाई ज्यांना माहिती असेल त्यांना हे चिब्बर नाव परिचित आहे, जनरल चिब्बर, त्यांनी यांना बोलवलं, सत्कार केला, सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी आली. टी व्ही तिथल्या जे लोकल होते त्यांनी याची दखल घेतली गेली आणि यांचं नाव आपोआप इतरांपर्यंत पोचलं. याच वेळेला नेमकं 2014 घोषणा झाली, नवीन सरकार आलं आणि नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत आणि सबका साथ सबका विकास या स्लोगन्स दिल्या. यांना वाटायला लागलं की या स्वच्छ भारतमध्ये मी काय करू शकतो, किंवा जसं म्हटलं सबका साथ सबका विकासमध्ये माझा सहभाग काय असू शकेल, आणि म्हणून हे मागे लागले. त्याच वेळेला चंदीगड, दिल्ली हा जो सगळा परिसर, तिथलं प्रदूषण मी वेगळं बोलायला नको आहे. यंदा तर शाळा पण बंद करायला लावल्या होत्या कोर्टानी, श्वास घेणं मुश्किल होतं, पाणी गढूळ असतं, असंख्य समस्या. याच्यावर आपण काहीतरी काम करावं असं यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न करून हे मशीन बनवलं. त्याला पेटंट मिळालेलं आहे. हे जे पेटंट आहे ते पेटंट मिळणं सोपी गोष्ट नसते. अनेक परीक्षण आणखीन टप्प्याटप्प्यातून गेल्यानंतर त्यांना हे पेटंट मिळालेलं आहे. आणि पेटंट मिळाल्यानंतर अर्थातच त्यांनी मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटमध्ये अनेक ठिकाणी ही अशा प्रकारची मशीन बनवलेली आहेत, बसवलेली आहेत. आणखीन मी तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे
असं बरंच काही काही त्यांचं इरादे आहेत. तिथली जी चंदीगडची म्युन्सिपल कॉर्पोरेशन जी बॉडी असेल त्यांनी ह्यांना बोलवलं आणि त्यांनी एक प्रतियोगिता स्पर्धा कल्पकता याच्यावर आधारित नाविन्यपूर्ण आणि समाजाला उपयोगी असं इनोव्हेशन याच्यावर स्पर्धा बसवलेली होती. त्याच्यामध्ये ह्यांना पहिलं बक्षीस मिळालं आणि मग अर्थातच अनेक टी व्ही चॅनल्सनी वृत्तपत्रांनी यांची परत दखल घेतली आणि हे अमरदीप शर्मा हे अर्थातच उजेडात आले. मी जेव्हा त्यांच्याशी बोलत होते तेव्हा ते म्हणत होते की आंटी मुझे पता है कि ये मशीन काम में ला जाएगा तो तीन साल में स्वच्छ भारत अपने आप हो जाएगा. हाँ, जो कचरा पहले से जमा है उसको नष्ट करने के लिए हमको जरूर टाइम लगेगा और कोई भी गरीब व्यक्ति व्यवसाय कर सकता है, म्युनिसिपल कॉर्पोरेशन, ग्राम पंचायत ये भी ये कर सकते हैं. हर एक ने अपना अभियान, झुग्गी झोपड़ी में भी पैसा इकट्ठा करके ये मशीन बन सकता है. जिधर ज़्यादा कचरा बनता है उनके लिए स्पेशल मशीन हम बनाएंगे. फिर भी ये ज़रूरी बहुत है, जब हम सब लोग जिम्मेदारी ले लेंगे तो इम्पॉसिबल कुछ भी नहीं होता है. मला असं वाटतं की अमरदीप यांचे हे त्यांच्या नावातच काय छान आहे बघा, अमरदीप, हां, अमर असणारा दीप, अशा प्रकारचा हा माणूस, त्याची आशा आकांक्षा आपण फोलवून देणार नाही, आपण त्याला प्रतिसाद देऊया. मला वाटते मराठीमधून मी करते म्हणून महाराष्ट्र तर हा उद्योगी लोकांचा धंदा आहे. आपल्याला आपण शिवाजीच्या काळापासून इतिहास बघत आलेलो आहे, आपल्यावर संकट आलं तर त्याच्यावर टक्कर द्यायला, मात द्यायला आपण सतत हे असतो. मुंबई बघायला गेलं तर मुंबई जगाची आर्थिक राजधानी आहे, सगळ्यात श्रीमंत शहर आहे. आपण या अमरदीपच्या यांना हे देऊया आणि ड्रॉस मॅजिक हे आपण त्याला त्याचं मॅजिकल त्याचा जो फील आहे त्याचा अनुभव घेऊया. नमस्कार आणि धन्यवाद. I'm going to go to the hospital.